अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नगर सेवक रमेश डोले के वार्ड अड़ौली भुतौली में विकास कार्यों का शुभारंभ पूर्व मंत्री गणेश नाइक ने किया उद्घाटन। पूर्व मंत्री एवं विधायक गणेश नाइक ने बुधवार की शाम महाफे के अड़ौली भुतौली गांव के प्रभाग क्रमांक 26 में हनुमान नगर, संभाजी नगर, सुलाई नगर तथा वारलीपाड़ा में विविध नागरिक कार्यों का शुभारंभ किया। इस अवसर पर नगर सेवक चंद्रकांत पाटिल समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद थे। पूर्व मंत्री ने यहाँ आदिवासियों के लिए घरकुल योजना, गटर निर्माण एवं दूसरी सुविधाओं का शिलान्यास किया। इसके साथ ही यहाँ महाफे के प्रवेश द्वार का भी उद्घाटन किया। लोकनेता ने नागरिकों के लिए सेवा सुविधाएं जुटाने के लिए प्रयत्नशील नगर सेवक रमेश डोले की सराहना भी की। रमेश डोले यांनी लोकांना दिलेला शब्द घरकुलाचा विनामूल्य घर आज त्याचा मुहूर्त झालेला आहे। महापालिकेने तशा प्रकारची त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे। मापे गावचं प्रवेशद्वार, आडोली भुतावलीचं प्रवेशद्वार, हेवी ड्युटी गटर, आता वॉटर मीटर गटर, ही सगळीच कामं त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत आणि ही कामं आता लवकरात लवकर पूर्ण होतील आणि लोकांना दिलेला शब्द रमेश डोळेंनी तो पूर्ण केल्याचं निश्चितपणे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, म्हणून रमेश डोळेचे अभिनंदन। वही कार्यक्रम के आयोजक और सानी नगर सेवक रमेश चंद्रकांत डोले ने कहा कि प्रभाग 26 में तमाम नागरी विकास कार्यों की जरूरत थी जिसकी शुरुआत की गई है। उन्होंने कहा कि लोक नेता गणेश नाइक के नेतृत्व में प्रभाग का विकास करना और नागरिकों को सेवा उपलब्ध कराना ही उनका प्रमुख लक्ष्य है, जिसे लेकर वे निरंतर काम करते आ रहे हैं। प्रमुख 40 काम भूमिपूजन सोहरा पार पड़ता है। प्रामुख्याने त्याच्यामध्ये 5 कामं अशी आहेत की आमच्या गरीब आणि गरजू आदिवासी बांधवांचे घरं जे आपल्या महापालिकेच्या माध्यमातून काम सुरुवात होणार आहे, म्हणजे असं त्याचप्रमाणे मापे येथील प्रवेशद्वार, तसेच आडोली भुतोली गावातील प्रवेशद्वार, हॅवी ड्युटी गटार, अशी प्रामुख्याने 5 मोठी कामं, टोटल 40 कामाचा हा समारंभ या ठिकाणी पार पडत आहे। म्हणजे सर लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आज ह्या ठिकाणी आम्ही ह्या वार्डामध्ये ह्या प्रभागामध्ये चांगली कामं करू शकलो। म्हणजे सर तसेच आदरणीय नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर साहेब यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, नेहमी सहकार्य केलं ना, ते कामाचं पाठपुरावा म्हणजे हे करून आणि हे सगळे कामं मार्गी लागले। मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा। सर्वप्रथम मी सांगेन की आमच्या आदिवासी बांधवांना जे काही विधवा महिला आहेत, काही म्हणजे त्यांना आयुष्यभर म्हणजे ते घर उभारू शकत नाही, कबुलारू घरं आणि कुडाची घरं आज हे परत ते आहेत, काही मोडकली साठी तुटून पडलेले घरं आहे, परंतु आज महानगरपालिकेने प्रशासनाने पण चांगला निर्णय घेतला नाही, हे कामं मंजूर करून आणि त्या लोकांना मोठा दिलासा दिला। मी खूप महानगरपालिकेचा सुद्धा आभार मानेन। म्हणजे असं ह्या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।